ठिकाणी बँकेच्या ठेवीदारांची आम्ही एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती, ती संपन्न झाली. त्याच्यामुळे पत्रकार परिषदेला थोडासा विलंब झाला. मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो आणि या ठेवीदारांनी सन्मान्य किरीटजींचा हा जो कर्नाळा बँकेचा लढा आहे, या लढ्यामध्ये किरीटजींनी पहिल्या दिवसापासून लीड घेतला आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही एक परिवार या नात्यानं सत्कार केला. किरीटजींचं पहिल्या दिवसापासून म्हणजे 28 सप्टेंबर 2019 किरीटजींनी पहिल्यांदा कर्नाळा बँकेच्या संदर्भानं या बँकेमध्ये घोटाळा झाला असल्याबाबतचं पत्र हे RBI गव्हर्नरला लिहिलं होतं 28 सप्टेंबर 2019. आणि तेव्हापासून या संदर्भातला जो पाठपुरावा सुरू झाला, शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी असतील, त्या भेटीगाठीनंतरही काही होत नाही, मग मोर्चा असेल, RBI वरचा मोर्चा असेल, पनवेल शहरामध्ये काढलेला मोर्चा असेल, त्यानंतर FIR दाखल झाल्यानंतर देखील पुढे काही हलत नाही. आणि त्याही स्थितीमध्ये मग नंतर महाराष्ट्राचं सरकार काही करत नाही म्हणून ED च्याकडे केलेला आम्ही पाठपुरावा असेल. त्यानंतर कोविडची लाट आली आणि कोविडच्या लाटेमध्ये 4-6 महिने तर तसेच निघून गेले. पण त्यानंतर CIDकडे पाठपुरावा, कारण CIDकडे केस ट्रान्सफर झाली, आणि त्याच वेळेला ED कडे पाठपुरावा. या प्रत्येक मुवमेंटमध्ये किरीटजी असल्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणानं आम्हाला न्याय मिळू शकलेला आहे. आपण इथे उपस्थित असणारी सारी मंडळी आहात. आपण पनवेल आणि उरण नव्या मुंबईच्या परिसरामध्ये गेली कोणी 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मोठ्या कालावधीमध्ये आपण सारी मंडळी या क्षेत्रामध्ये पत्रकारिता करताय. आणि हे करत असताना शेतकरी कामगार पक्ष या राजकीय संघटनेविषयी मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आमच्यापैकी काही मंडळी त्या व्यासपीठावरती काही वर्षांपूर्वी होतो, पण ज्या ज्या वेळेला कधी लक्षात आलं की आता याच्या पुढे आपण इथे थांबू शकत नाही, श्वास घुसमटतोय, तर त्यानंतर वेळेला आमच्यापैकी अनेक मंडळी तिथून बाजूला निघाली. आज मी काय सांगतोय की सप्टेंबर 2019 ज्या वेळेला किरीटजी ठेवीदारांची भेट घ्यायला आलेले होते इथल्याच क्राऊन बँक्वेट हॉलमध्ये, त्यावेळेला आपल्यापैकी काही पत्रकारांना देखील विश्वास पटला नव्हता की खरोखर असं घडलेलं असू शकतं की यांना राजकीय काहीतरी आपला हेतू साधायचा आहे, कारण निवडणूक तोंडावरती होती म्हणून यांना काहीतरी हेतू सांगायचा आहे. आणि वेद पाटील तर छातीटोकपणाने सांगत होते की एकेकाचा पैसा मी परत देणार आहे. त्यांनी तर त्यांचा व्हिडिओ आता आहे एका चॅनलच्यावरतीच की मी पैसे खाल्ले सिद्ध झाले तर मी स्वतःला जाळून घेईन म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर काही महिन्यामध्ये त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिले की मी हे पैसे वापरले म्हणून. त्यांनी त्या महिन्याच्या आसपासच कधीतरी त्यांनी विशेष लेखा निबंधकाला लिहून दिलं की जे बोगस कर्जदार आहेत ते बोगस कर्जदार सांगतायत की विवेक पाटलांनी पैसे वापरलेत ते खरं आहे, हे लिहून दिलं. पण त्याच्या महिनाभर आधीपर्यंत आपल्यापैकी अनेक लोकांचा विश्वास पटत नव्हता आणि त्यामुळे ही एका अर्थानं एक संघर्षाची लढाई होती. पण तुम्ही पाहताय की संघर्षाची लढाई असं आम्ही त्याचं वर्णन करतो. आज इतके ठेवीदार या ठिकाणी येऊन गेले. 16 जूनला अटक झाली आहे. 16 जूनला विवेक पाटलांना अटक होऊन 19 जूनला तालुक्यामध्ये बॅनर लागतात, राजाचं राजपण, कालपण, आजपण, उद्यापण. मग तुमच्यासारखा आदर्श कसा, आणि आम्हाला माहिती आहे की याही प्रसंगामध्ये मात करून तुम्ही बाहेर याल. आता आमचे महेश बालदेसाहेब या विषयावरती बोलतीलच, पण विशेषत्वानं किरीटजींचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्यामध्ये जे कागदपत्र मिळत गेली त्याच्या आधारे या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीच्या अधिकाऱ्यांना हलवलं, जे आजही हलायला तयार नाहीत. म्हणजे FIR दाखल झाली 17 फेब्रुवारीला FIR दाखल झाली 2020 सालाच्या, आधी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला गेला इकॉनॉमिक ऑफिस विंगला, CBDला पोलीस कमिशनरच्या अंतर्गत. तिथून नंतर तो गुन्हा ट्रान्सफर झाला CID पुणे. 17 फेब्रुवारी 2020 ते आजची तारीख बँकेच्या एखाद्या साध्या शिपायावरती देखील महाराष्ट्र सरकारनं कारवाई केलेली नाही.
हे महाराष्ट्र सरकार पूर्णपणानं शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून विवेक पाटलांना पाठीशी घालतंय आणि त्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतंय की महाराष्ट्र सरकारच्याकडून यांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी धोका होणार नाही हे आश्वस्त केलं गेलं म्हणून शेता पक्षानं वेगवेगळ्या पद्धतीच्या सेटलमेंट केल्या आणि आम्ही आता व्हॉट्सअपवरती काही ठिकाणी वाचतोय की शेका पक्ष आता लोकांचे पैसे परत मिळवून द्यायला निघालाय म्हणजे जे 1 लाख रुपयाचं संरक्षण होतं ते केंद्र सरकारनं निर्णय घेतला निर्मला सीतारामनजी यांनी मोदीजींच्या आदेशावरून आणि किरीटजी आणि देशामधल्या या अर्थ सहकार या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या विनंतीवरून हा निर्णय केंद्र सरकारनं घेतला की ठेवीदारांच्या ज्या 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण होतं त्याच्याऐवजी 5 लाखाच्या ठेवींना संरक्षण दिलं जाणार म्हणजे 5 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय घेणार केंद्र सरकार आणि क्रेडिट घेणारे जे पैसे बुडवलेत ते आता क्रेडिट घ्यायला तयार झालेले आहेत मग आम्ही या ठिकाणी काही माहिती घेतलेली आहे की किती लोकांच्या ठेवी 5 लाखापेक्षा कमी आहेत तर संख्या 49,423 आणि त्यांचे किती रुपये आहेत तर 240.03 कोटी रुपये हे या 49,423 ठेवीदारांचे आहेत ज्या रकमा 5 लाखपेक्षा आतमध्ये आहेत ठेवी त्यांच्या आणि 5 लाखापेक्षा जास्त ठेवीदार किती आहेत तर फक्त 2551 पण त्यांच्या ठेवी किती आहेत तर 294.55 कोटी मग हे 294.55 कोटी सुद्धा शेका पक्ष मिळवून देणार आहे का ते 5 लाखाच्या आतले मिळवून देणार असं आम्ही वाचलं देणारा केंद्र सरकार आहे पण फॉर्म जमा करा आमच्याकडे अशी एक यादी पेपरमध्ये जाहीर झाली आजच्या रामपरणमध्ये सुद्धा आम्ही विनंती केली आणि रामपरणी छापली होती तर या सगळ्या लोकांना प्रश्न आम्ही विचारू इच्छितो की हे जे 2551 ठेवीदार आहेत त्यांचे 294.55 कोटी आहेत हे सुद्धा शेका पक्षाचे हेच नेते मिळवून देणार आहेत का आणि मधल्या 1.5 वर्षामध्ये ज्यांनी खेटे घातले बँकेमध्ये ज्यांनी विवेक पाटलांचे सुताणे आणि यांच्याकडे जोडे झिजवले त्यांच्या घरी जाऊन बँकेमध्ये जाऊन आणि काही उत्तर देऊ शकलं नाही त्यावेळेला हे शेका पक्षाचे नेते कुठं होते तेव्हा यांनी हे पैसे का मिळवून दिले नाहीत आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये निश्चितपणानं विवेक पाटलांना वाचवण्याचा आणि विवेक पाटलांनी बँक बुडवली जवळपास 50,000 ठेवीदारांचं आयुष्य एका अर्थानं थांबवलं काहींचं उद्ध्वस्त केलं तर त्या सगळ्याला जबाबदारी त्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा वर या ठिकाणी मान तोंड करून आम्ही तुमचे तारण आहार आहोत पैसे विवेक पाटलांनी बुडवायचे खायचे आणि त्यांच्याबरोबरनं बाळाराम पाटलांपासून सगळ्या ते मला आजही ठामपणानं सांगायचं आहे की त्यांनी पैसे बुडवायचे आणि इन्शुरन्सनी पैसे परत द्यायचे हे सरकार करणार आहे सरकारने केलं पाहिजे कारण या शेवटी सरकारच्याकडे पैसे जमा असतील वसुली करण्याच्यासाठी लागणारा कालावधी लागणार असेल तर तोही लागेल पण किरीटजींचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणूनच त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी केला की आत्ताच झालेल्या अधिवेशनामध्ये संसदेच्या केंद्र सरकारनं कायदा पास केला की 90 दिवसाच्या आतमध्ये बँका बुडाल्यानंतर या ठेवीदारांचे पैसे इन्शुरन्सच्या माध्यमातून परत दिले जातील मग ही जप्ती आहे किंवा ज्यांनी ज्यांनी पैसा हडप केला आहे तो जिथे या ठिकाणी लपवला असेल तो हुडकून काढणं जप्त करणं त्या संपत्तीचा लिलाव करणं त्याच्यातून ते पैसे उभं करणं याला कदाचित वेळ जाईल पण ठेवीदारांना मात्र या ठिकाणी तोपर्यंत टांगळत ठेवण्यापेक्षा त्यांचे पैसे परत देण्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि या देशामधल्या सहकारामध्ये विश्वास ठेवणाऱ्या या ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतला आहे आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि किरीटजींनी या दृष्टिकोनातून आम्हाला जे सहकार्य पहिल्या दिवसापासून दिलं आहे त्यांचंही या ठिकाणी मला आभार व्यक्त करायचं आहे आणि या अनुषंगानं जे जे या ठिकाणी वेगवेगळे टप्पे आहेत याची माहितीही पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अधिक ठळकपणानं आम्ही देऊ पण किरीटजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।